नमस्ते विद्यार्थ्यांनो, ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या डिजिटल क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता दुसरी, विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अम ही अक्षराची मात्रा शिकवली होती. विद्यार्थ्यांनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये अम ही अक्षराच्या मात्राचे शब्द व वाक्य कशा पद्धतीने तयार होतात व ते कसे वाचायचे आहे हे पाहणार आहोत. आता अम या स्वरापासून तयार होणारे शब्द कोणते आहेत ते पाहूयात. एक, सं अधिक त, त्यापासून काय तयार झाले आहे, संत. दोन, चन अधिक द अधिक न, त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे मुलांनो, चंदन. तीन, प अधिक तं अधिक ग, त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे मुलांनो, पतंग. चार, हं अधिक स, त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे, हंस. पाच, यं अधिक ग अधिक ल, त्यापासून कोणता शब्द तयार होतो, जंगल. आता त्यापासून तयार होणारे वाक्य कोणते आहेत ते पाहूयात. एक, हे संत पंढरपूरला जात आहे. या वाक्यामध्ये अम या स्वराची मात्रा कुठे कुठे आली आहे, स आणि प या दोन अक्षरावरती अम या स्वराची मात्रा आली आहे. दोन, हा चंदनाचा सुगंध आहे. आता इथे अम या स्वराची मात्रा कुठे आली आहे, ज आणि ग या दोन अक्षरांवरती अम या स्वराची मात्रा आली आहे. तीन, रमेश पतंग उडवत आहे. आता या वाक्यामध्ये अम या स्वराची मात्रा कोणत्या अक्षरावरती आली आहे, त या अक्षरावरती आली आहे. अशा पद्धतीने अम या स्वराचे शब्द व वाक्य तयार झाले आहेत. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अम या स्वराच्या मात्राचे शब्द व वाक्य शिकविले आहे. होमवर्कसाठी ते तुम्हाला तुमच्या मराठी वहीमध्ये एक वेळा लिहायचे आहेत. थँक्यू.